अंदमानात मान्सूनचं आगमन, मुंबईत 10 जूनला मान्सून दाखल होणार. ज्ञानबापी मशिदीच्या सर्वेक्षणाचं काम पूर्ण, शिवलिंग सापडल्याचा दावा केलेलं ठिकाण सील करा, वाराणसी कोर्टाचे आदेश, तर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. सोलापूरमध्ये सदाभाऊ खोतांचा खोलीतच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, केतकी चितळेचं समर्थन केल्यानं टाळपखवाज वाजवत निषेध. काँग्रेस संपवण्याचा राष्ट्रवादीचा डाव, काँग्रेस आमदार सदस्यांचा विकास निधी रोखला जात असल्याची नाना पटोलेंची हायकमांडकडे तक्रार. शरद पवारांच्या नेतृत्वात देशात तिसऱ्या आघाडीचे संकेत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया, तर भाजप विरोधी लढ्याचं नेतृत्व काँग्रेसलाच शक्य, राहुल गांधींचा दावा. मुंबई ठाणे औरंगाबाद नंतर राज ठाकरेंची पुण्यात सभा, 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात सभा होणार. सोलापुरात उजनी पाण्याचा संघर्ष पेटला, दत्तात्रय भरणे आणि अजित पवारांना सुबुद्धी मिळावी यासाठी सिद्धेश्वराच्या मंदिरात सर्वपक्षीय आरती. औरंगाबादमध्ये पाणी पेटणार, 23 मे या दिवशी फडणवीस पाण्यासाठी मोर्चा काढणार, तर फडणवीस ठाकरेंनी सुरक्षा न घेता औरंगाबादला या, इम्तियाज जलील यांचं आव्हान. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे.